आई अगं माझा लॅपटॉपचं चार्जर तुला काय गई आणि तू काय देवाला नमस्कार का करतो काय झालं अरे आईचा फोन होता हो काय म्हणाली काय आजी अरे ती ती म्हणाली किती पणजी होणार आहे काय काय सांगतेस काय अगं म्हणजे गौरी आहे गोड बातमी आहे गौरीची पण यांना काही सांगू नकोस इतक्या मध्ये का म्हणजे गौरी आणि शिवच बोलतील यांच्याशी फोन करून असं आई म्हणत होती आजीच बरोबरच आहे या दोघांना ठरू दे ना बाबांना कधी सांगायचं ते हो तोपर्यंत आपणही काही दाखवायला नको कोणाला काय दाखवायला नको आलात तुम्ही लवकर आलात लवकर कुठला नेहमीप्रमाणे आलोय काय चाललंय का तुमचं काय दाखवायला नको बाबा हो आजीचा फोन आला होता काय ग डोळे काय वाटतेस त्याच्यावर काय झालं का तिकडे बनारस नाही काही झालं नाहीये अहो आजीला ये म्हटलं तर ऐकतच नाही ती नाही येत म्हणते पण आपल्यालाही तिची आठवण येते असं दाखवायला नको का म्हणून आम्ही फोन केला होता बरोबर आहे त्यांना फोन करून या या म्हणणं बरोबर नाहीये सगळं सांगून झालंय त्यांना अपमान सहन करून राहते गौरीसाठी तिथे गौरीला आवडत नसणार पण शेवटी वयोमानानुसार हट्टीपणा वाढलाय तुझ्या आईचा काय ऐकायलाच तयार नाहीये ती तुझं पण ऐकत नाही कमाल झाली खरं सांगू सोरू त्या गौरीसाठी जर राहत असल्या ना तरी त्या आम्हा सगळ्या भरोसा नाही ही अम्मा ना कधी सुधरूची नाही हा सांगायचं नाही म्हणजे काय या काय तिचा बोलला आओ मुलीने गोड बातमी आपल्या मायरी सांगूची नाही काय काय लग्न झालं म्हणून काय ती परकी झाली आमका हा आता तिच्या अडल्या नडल्याला आम्ही येतोय ना हाय सर ती सून तुमची एकटा झाली पण जन्मापासून आमच्या घरची लाडकी लेख खाती कशी नाळ तोडून टाकता येत नाही कळलं काय जी आप गलत समझ रहे हो हम बात करेंगे अम्मा से काय बात कर लेंगे हा चुकीला चूक म्हटलं तरी ती का जमत नाही ते कळत नाही ती का चालत नाही आजी आजी प्लीज तू समजून घे ना बघ मला माहिती आहे अम्माजी चुकतायत पण आत्ता त्यांच्याशी वाद घालून त्यांना दुखवायचं का आपण